Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Crop Science Standard 12, Paper 1, Unit Number 2, Kharif Fiber Crop. Revision 2021, Unit Number 2, Kharif Fiber Crop. Lecture Number 3. Vidyarthi Mitranno, ya agodar apan cereal crop bagitla, paddy, jawar. त्यानंतर आपण युनिट सेकंड सुरू केलं खरीप फायबर क्रॉप मध्ये आपण लेक्चर नंबर 2 मध्ये कॉटन आणि जूट याचं माहिती बघितली आपण आज लेक्चर नंबर 3 मध्ये आपण बघणार आहोत फायबर क्रॉप मध्ये डेक्कन हेम्प म्हणजे आंबाडी आणि सन हेम्प म्हणजे बरू या दोघांची पण माहिती बघणार आहोत डेक्कन हेम्प सन हेम्प हे जे क्रॉप आहे चार मार्कासाठी क्वेश्चन नंबर 4 मध्ये विचारतात या तीन जूट आणि डेक्कन हेम किंवा सन हेम या तीन क्रॉप पैकी चार मार्काला असणार किंवा या तीन पैकी शॉर्ट नोट्स एक किंवा दोन असणार आहेत म्हणजे चार मार्काचे क्रॉप आहे जर इथं नसे विचारलं नाही तर टेब्युलर इन्फॉर्मेशन मध्ये तरी दोन मार्कासाठी हे क्रॉप विचारतात तर बघू आपण डेक्कन हेम्प आणि सन हेम्प डेक्कन हेम्प अँड सन हेम्प डेक्कन हेम्प मीन्स मेस्टा तर डेक्कन हेम्प म्हणजे आंबाळी आंबाळीचंच नाव मेस्टा आहे कन्फ्यूज व्हायचं नाही डेक्कन हेम्प मेस्टा आंबाळी हे तिन्ही नाव एकच आहेत आंबाळीला डेक्कन हेम्प म्हणतात आंबाळीलाच मेस्टा म्हणतात आंबाळी आपल्या भागामध्ये येतं फॅमिली मालवेसी कॉटन आणि डेक्कन हेम एका कुटुंबात ते आहेत आंबाळीचे फुलं आणि कापसाची फुलं सारखे असतात म्हणजे मॉर्फॉलॉजिकल सेम असतं म्हणून त्याची फॅमिली काय मालवेसी कॉटन आणि डेक्कन हेम असा अभ्यास करायचं मालवेसी आहे नंतर सन हेम जे आहे सन हेम ज्याला आपण बरू म्हणतो त्याला असे कॅप्सूल येतात त्याचं जे कुटुंब आहे लेगुमिनोसी आहे हे शेंगवर्गीयमध्ये मोडतं द्विदल पिकामध्ये मोडतं लेगुमिनोसी कोणती फॅमिली आहे लेगुमिनोसी देन बॉटॅनिकल नेम ऑफ डेक्कन हेम हिबिस्कस कॅनाबिनस हिबिस्कस कॅनाबिनस हे बॉटॅनिकल नेम आहे डेक्कन हेमचं सन हेमचं बॉटॅनिकल नेम आहे क्रोटलरिया जुन्सिया क्रोटलरिया जुन्सिया बॉटॅनिकल नेम लिहित असताना जिन्नतचं पहिलं लेटर कॅपिटलच असावं स्पेसिस स्मॉलनेस सुरुवात असायला पाहिजे सेपरेट अंडरलाईन असायला पाहिजे या पद्धतीनं बॉटॅनिकल नेम लिहायला पाहिजे ओरिजिन मेस्टाचे ओरिजिन नाही आणि डेक्कन हेमचे ओरिजिन नाही प्रश्न मिटलं आता बघूया आपण क्लायमेट ज्याला आपण इकॉलॉजी म्हणतो इकॉलॉजी विचारलं तर क्लायमेट सॉइल दोन्ही लिहावं लागतं क्लायमेट म्हटलं की सेपरेट क्लायमेट लिहायचं डेक्कन हेम सन हेमचं सेपरेट क्लायमेट कधी विचारत नाही तर डेक्कन हेम्प इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप उष्णकटिबंधातील पीक आहे इट रिक्वायर वार्म अँड ह्युमिड क्लायमेट या डेक्कन हेम्पला आंबाळीला वार्म आणि ह्युमिड आहे ना दमट हवामान आणि आर्द्रता असणं आवश्यक आहे देन ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज 27 to 35 डिग्री सेल्सिअस 27 to 35 डिग्री सेल्सिअस तापमान असणं आवश्यक आहे रेनफॉल इज अबाउट 750 मिलीमीटर पर्जन्यमान 750 मिलीमीटर कोरडवू पीक घेण्यासाठी कारण डेक्कन हेम कोरडवूच असतं कारण बुशी प्लांट असतं काटेरी झाड आहे इट इज ड्रॉट रेझिस्टंट क्रॉप त्याला फारच कमी पाणी लागतं पर्जन्यमान लागतं ड्रॉट रेझिस्टंट आहे कमी पर्जन्यमानामध्ये येणारं पीक आहे सन हेमचं क्लायमेट इट इज अ ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल क्रॉप बोरूचं पीक हे उष्णकटिबंधातील तसं समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे रेनफॉल इज अबाउट 750 to 1000 मिलीमीटर तर या सन हेम्पला 750 to 1000 मिलीमीटर पर्जन्यमान लागतं रेनी डेज ड्युरिंग ग्रोईंग सीझन तर वाढ होत असताना व्हेजिटेटिव्ह ग्रोथमध्ये जर झड असेल कंटिन्युअस पाऊस असेल तर फारच उपयुक्त ठरते झपाट्यानं वाढ होते पिकाची जसं तणाची वाढ होते कंटिन्युअस असं पाऊस राहिलं तसं बरूच्या पिकाला रेनी डेमध्ये झपाट्यानं वाढ होते नेक्स्ट
soil. Decanium soil, decanium grown wide range of soil. तर आंबाडीचं पीक कोणत्याही जमिनीमध्ये येतं? इट कॅन बी ग्रोन इन लाईट ब्लॅक सॉइल टू सँडी एलिवियल सॉइल अँड लॅटरिटिक सॉइल. तर बरूचं पीक कोणत्याही जमिनीमध्ये येतं? तसं हलकी काळी मातीची जमीन, तसंच वालुकामय जमीन, गाळाची माती आणि लॅटरिटिक सॉइल या सगळ्या जमिनीमध्ये डेक्कनियम म्हणजे आंबाडीचं पीक येतं. जास्त भारी जमिनीची गरज नाही आंबाडीला. सहसा माळ रानामध्ये आंबाडीचं पीक जास्त घेतलं जातं हलक्या जमिनीमध्ये. देन ॲसिडिक सॉइल्स इज हार्मफुल टू ग्रो. तर ॲसिडिक सॉइल या पिकासाठी घातक असते, म्हणजे जमीन न्यूट्रल असायला पाहिजे किंवा स्लाइटली अल्कलाईन असायला पाहिजे. देन सनियमसाठी इट कॅन बी ग्रोन वेल ड्रेन लाईट टू मीडियम सॉइल. तर बरूचं पीक हे उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमिनीमध्ये येतं. वेल ड्रेन ॲलिवियल सॉइल्स आर मोस्ट सुटेबल. उत्तम निचरा होणारी ॲलिवियल सॉइल म्हणजे गाळाची जमीन बरू पिकाला योग्य असते. नेक्स्ट लँड प्रिपरेशन म्हणजे प्री टिलेज ऑपरेशन. तर डेक्कनियम सनियमला लँड प्रिपरेशन विचारत नाही, तरी माहीत असायला पाहिजे. विचारलं तरी काय लिहायला पाहिजे? लँड शुड बी फ्लोईंग इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप. देन क्रॉसवाईज हॅरोईंग, 2 to 3 times crosswise harrowing. Then collect and destroy previous crop stubbles. Then apply 5 to 10 tons of FIM per hectare before last harrowing. असं कंपल्सरी लिहून टाकायचं. असं शॉर्टमध्ये मी सांगत आहे, मी जे सांगत आहे ते फारच सोप्या भाषेमध्ये बारावीचा विद्यार्थी जसं लिहू शकतं त्या पद्धतीनं सांगत आहे. पुस्तकी भाषा सांगत नाही आहे. असं पेपरमध्ये लिहिलं असायला पाहिजे. नेक्स्ट सनियमसाठी जमीन डीप, 1 deep प्लोईंग शुड बी डन इमिजिएटली आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिवियस क्रॉप. देन 2 to 3 times क्रॉसवाईज हॅरोईंग. देन अप्लाय 5 to 8 tons ऑफ FIM पर हेक्टर बिफोर लास्ट हॅरोईंग. देन कलेक्ट अँड डिस्ट्रॉय प्रिवियस क्रॉप स्टबल. या पद्धतीनं लँड प्रिपरेशन पूर्व मशागत लिहिणं गरजेचं आहे. नेक्स्ट सीड रेट KG पर हेक्टर. डेक्कनहेम आंबाडी 30 to 35 kg पर हेक्टर. बियाचं प्रमाण आंबाडी पेरणीसाठी 30 to 35 kg बियाचं प्रमाण लागतं. तेच फायबरसाठी आपल्याला जूट सनियम म्हणजे बोरू जूट फायबरसाठी पेरायचं असेल तर 60 to 80 kg लागतं. तेच जर ग्रीन मॅन्युअरसाठी पेरायचं असेल तर आणखी जास्त बियाणं वापरायचं, 100 to 120 kg या प्रमाणात आहे. कारण पूर्णसुद्ध दाट पेरणी केली जाते, तर फायबरसाठी थोडं पातळ 60 to 80 kg लागतं. नेक्स्ट सोईंग मेथड. डेक्कनहेम सोन बाय ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. तर आंबाडीचं पीक ब्रॉडकास्टिंगनं फेकून बी पेरलं जातं किंवा ड्रिलिंगनं म्हणजे टिपणीच्या सहाय्यानं पेरलं जातं. तसं जूट पीक ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग मेथडनंच पेरणी केली जाते. बी फेकून पेरलं जातं किंवा टिपणीच्या सहाय्यानं पेरलं जातं. देन स्पेसिंग 25 by 15 cm फॉर फायबर. फायबरसाठी आपण 25 by 15 cm लागवड करतो. ते जूट असेल सनियम असेल तर 30 by 5 कारण हे फायबरसाठी आहे. दोन्ही फायबरसाठी आहे, याला थोडं अंतर जास्त लागतं, याला कमी लागतं. देन सोईंग टाईम जून टू जुलै. आणि सनियमसुद्धा सोईंग टाईम जून टू जुलै. हे टॅब्युलर इन्फॉर्मेशनसाठी फार महत्त्वाचं असते. ते सिंगल सिंगल वर्ड हे महत्त्वाचं असतं. नेक्स्ट मॅन्युअर फर्टिलायझर. डेक्कनहेम अप्लाय 25 to 30 kg नायट्रोजन पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. देन फर्स्ट 45 days अँड सेकंड 75 days आफ्टर सोईंग. काही वेळेला आपण पेरतेवेळेस न देता आपण 2 हप्त्यामध्ये विभागून देतो. पेरणी झाल्यानंतर 45 दिवसांनी आणि पेरणी झाल्यानंतर 75 दिवसांनी असं 2 वेळेसुद्धा नत्र खत दिलं जातं. देन सनहेम 20 kg फॉस्फरस पर हेक्टर ॲट द टाईम ऑफ सोईंग. तर याला नत्र देण्याची आवश्यकता नाही, 20 kg फॉस्फरस दिलं तरी चालतं. देन इंटरकल्चर ऑपरेशन 1 weeding and 2 hoeing शुड बी डन ॲट अ 15 days इंटरवल. हे इंटरकल्चरसुद्धा विचारत नाही या पिकाचं. तर सनहेमचं तर फायबरसाठी काही अंतर मशागत करायची गरज नसते कारण 60 दिवसामध्ये येणारं पीक असतं. इरिगेशन द्यायची गरज नाही,
दोन्ही पिकाला. नेक्स्ट व्हेरायटीज HC 582, HC 583, HC 867 या व्हेरायटी आहेत डेक्कन हेमच्या आंबाडीच्या मेस्ट्याच्या. HS 4288, HS 8910 अशा हे व्हेरायटी आहेत. हिबिस्कस कॅनबिना, हिबिस्कस सिबरीज असं काहीतरी सेकंड स्पीसीज आहे. तर ह्या दोन स्पीसच्या ह्या वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत. नंतर सनहेमच्या जे व्हेरायटीज जे आहेत D90 आहे 6 आणि M18K12 ह्या सनहेमच्या बरूच्या जाती आहेत. तसं लोकल व्हेरायटीज जाती वापरतात. ड्युरेशन इन डे 5 to 6 months तर 5 ते 6 महिन्यामध्ये हे डेक्कन हेमचं पीक काढायला येतं. तर फायबरसाठी लवकर असतं, धान्यासाठी उशिरा असतं. देन 4 to 4.5 months फॉर फायबर 4 to 4.5 महिन्यामध्ये फायबरसाठी येतं. तसं हे 70 दिवसामध्येच येतं फायबरसाठी. देन हार्वेस्टिंग प्लांट्स आर कट क्लोज टू द ग्राउंड लेवल. तर हार्वेस्टिंग करत असताना फायबरसाठी तर ग्राउंड लेवलपासून कट करायला पाहिजे. देन हार्वेस्टेड प्लांट लेफ्ट इन टू फील्ड 2 to 3 days फॉर ड्राईडिंग सन. तर पानं गळून जाण्यासाठी त्याला 2 ते 3 दिवस त्याला वाढू द्यायला पाहिजे. देन आफ्टर टाईड विथ बंडल अँड कॅरीड आउट इन टू रेटिंग प्रोसेस. कारण फायबरसाठी आपण पेरत असाल तर तेव्हा आपण फक्त याचा वापर फायबरसाठीच करणार, कारण की कॅप्सूल फॉर्मेशनमध्येच हार्वेस्टिंग केली जाते आणि आपण मल्टीपर्पज म्हणून ग्रो करतो. कारण आपल्याला फायबरची तेवढी क्वालिटीची गरज नसते, आपल्याला बियाणे पाहिजे आणि फायबर पाहिजे. तर असं आपण आंबाडीचं पीक घेतो तर त्याचे आंबाडा काढतात, पण त्याचं लस्टरच जे असतं फायबरचं ते राहत नाही, जे नरमपणा ते राहत नाही. फायबर कसं कळक असतं जास्त दिवसाचं पीक असेल तर. देन ग्रीन मॅन्युअर पर्पज प्लांट्स बरीड इन टू सॉइल बाय प्लोईंग. तर भरूचं पीक दोन उद्देशाने घेतलं जातं, एक तर खतसाठी, दुसरं फायबरसाठी, तिसरं बियासाठी. तर हिरवळी खतासाठी पण फुलं अवस्थेमध्येच पिकाला शेतामध्येच गाडलं जातं, नांगरणी केली जाते. फॉर फायबर पर्पज कट द प्लांट ॲट अ अबव ग्राउंड लेवल अँड लेफ्ट इन टू फील्ड फॉर ड्राईड अँड टाईड विथ बंडल अँड कॅरीड इट इन टू रेटिंग प्रोसेस. तर फायबरसाठी लागत असेल तर अबव ग्राउंड लेवलपासून पीक कट करायचं, 2-3 दिवस शेतामध्ये ठेवायचं, पाला पूर्ण गळून जाणार, नंतर बंडल बांधायचं, बंडल बांधून नंतर रेटिंगसाठी त्याला वापरायचं. या पद्धतीनं याचं हार्वेस्टिंग केलं जातं. देन यील्ड क्विंटल पर हेक्टर. सीड डेकनियमचं सीड 6 to 8 क्विंटल, क्विंटलमध्ये आपलं युनिट हां, 6 to 8 क्विंटल पर हेक्टर. फायबर 10 to 11 क्विंटल पर हेक्टर. आंबाडीचं बियाचं उत्पादन 7 ते 8 क्विंटल एवढं मिळतं आणि फायबरचं 10 ते 11 क्विंटल मिळतं. देन सनहेम फायबर 4 to 5 क्विंटल पर हेक्टर. तर सनहेमचं फायबर 4 ते 5 क्विंटल एवढं फायबर मिळतं. इम्पॉर्टंट पेस्ट जूट सेमी लुपर आणि स्टेम बोरर हे महत्त्वाचे कीटक आहेत, कीटक वगैरे विचारत नाही. आणि टॉप शूट बोरर सनहेमचं. नंतर सीड ट्रीटमेंट वगैरे आवश्यकता नाही आहे. नंतर इम्पॉर्टंट डिसिजेस जे आहे स्टेम रॉट, रूट रॉट हे डेक्कन हेमवर डिसिजेस विचारत नाही. रस्ट, विल्ट, मोजॅक हे सन हेमवर आहे, हे विचारत नाही. इकॉनॉमिक युजेस विचारतात 2 मार्कासाठी. तर काय लिहिणार इकॉनॉमिक युजेसमध्ये? इट इज अ फायबर क्रॉप. काय लिहिणार? इट इज अ फायबर क्रॉप. फायबर यूज्ड फॉर मेकिंग फिशिंग नेट्स, रफ सॅक क्लॉथ्स. देन टेंडर लीव्स यूज्ड ॲज अ व्हेजिटेबल. देन सीड्स आर यूज्ड फॉर एक्स्ट्रॅक्शन ऑफ ऑइल. ऑइल यूज्ड फॉर कुकिंग मीडिया. देन ऑइल केक यूज्ड फॉर ॲज अ मॅन्युअर अँड कॅटल फीड ऑल्सो. तर हे यूजेस त्याचे. काय काय म्हटलं आपण? डेक्कन हेम आंबाडी म्हणजे फायबर क्रॉप आहे. फायबर हे फिशिंग नेटसाठी, मासे धरण्यासाठी, रफ सोप क्लॉथ पाय साफ करण्यासाठी. नंतर टेंडर ल्यूज जे असतं आंबाडीचे पानं, ते
ते भाजी म्हणून वापरतात, आंबाडीची भाजी. नंतर बियाचा वापर तेल काढण्यासाठी होतं, तेलाचा वापर कुकिंग मीडिया म्हणून वापरतात. तेल काढल्यानंतर राहिलेली जी पेंड असते, पेंडचा वापर जनावराचा आलप म्हणून करतात, त्याचबरोबर मॅन्युअर म्हणून त्याचा वापर होतो. हे झालं इकॉनॉमिक युजेस कशाचं, डेक्कन हेमचं, आंबाडीचं, मेस्टाचं. नंतर सन हेमचं, इट इज ग्रो फायबर अँड ग्रीन मॅन्युअर. तर फायबरसाठी आणि ग्रीन मॅन्युअरसाठी याचा वापर होतो. फायबर इज यूज्ड फॉर मेकिंग रोप्स, ट्विंग्स, नेट्स अँड रफ क्लॉथ्स. तर याचा फायबर आपण मेकिंग रोप्स दोऱ्यासाठी वापरतात, नंतर रफ क्लॉथसाठी त्याचा फायबर वापर करतात, कॅनव्हस अँड ताटपत्री बनवण्यासाठी, नंतर टिश्यू पेपर अँड करन्सी आहे ना, पैसे बनवण्यासाठी याचा पल्प वापरतात, नंतर स्टॉक यूज ॲज अ फ्यूल. तर दीज आर द इकॉनॉमिक युजेस ऑफ सन हेम्प. सन हेम्प हे फायबर क्रॉप म्हणून घेतात आणि ग्रीन मॅन्युअर क्रॉप म्हणूनही घेतात. तर फायबरचा वापर वेगळं, ट्विंग्स, रोप्स, रफ क्लॉथ वगैरे, कॅनव्हस, ताटपत्री बनवण्यासाठी होतं, त्याचबरोबर टिश्यू पेपर, नंतर करन्सी बनवण्यासाठी, आणि त्याचं स्टॉक जे आहे फ्यूल म्हणून याचा वापर होतं. तर दीज आर द इकॉनॉमिक युजेस. नंतर रिमार्क्समध्ये आपण दिलेलं आहे रेटिंग प्रोसेस. हे नेहमी 2 मार्कासाठी विचारतात, हाऊ रेटिंग ऑफ डेक्कन हेम, हाऊ रेटिंग ऑफ सन हेम. तर रेटिंग, टाईट बंडल आर रेटेड इन टू द टँक अप टू 10 to 20 days. तर आपण जे बंडल तयार केले ते बंडल काय करायला पाहिजे, पाण्यामध्ये भिजू घालायला पाहिजे 10 ते 20 दिवसापर्यंत. ते काय होणार, त्याचं म्युसिलेज लूज होणार आणि खोळापासून साल वेगळी होणार. ते साल म्हणजेच फायबर असतं. देन आफ्टर एक्सट्रॅक्शन फायबर रिमूव्ह बाय हँड. नंतर म्युसिलेज सबस्टन्स लूज झालं की आपल्याला फायबर इझिली काढतात, तेव्हा एक्सट्रॅक्शन करायचं. एक्सट्रॅक्शन म्हणजेच फायबर रिमूव्ह करणे. एक्सट्रॅक्टेड फायबर्स आर वॉश्ड इन क्लीन वॉटर इन हँगिंग इन सन फॉर 2 to 3 days. तर फायबर काढल्यानंतर त्याला वॉश आउट करायचं, वॉश आउट इन टू क्लीन वॉटर 2 to 3 times, अँड देन आफ्टर ड्राईड इन टू द हँगिंग फॉर 2 to 3 days. वॉश केल्यानंतर फायबर त्याला वाळू द्यायचं 2 ते 3 दिवसापर्यंत चांगलं उन्हामध्ये, आणि वाळल्यानंतर त्याचे बंडल बांधून त्याचं मार्केटिंग करायचं किंवा त्याचं दोऱ्या वगैरे तयार करण्यासाठी वापरायचं. देन सन हेम्प रिक्लेम साल्ट सॉइल. साल्टी सॉइल असेल तर ते दूर करण्यासाठी आपण भरूचं पीक घेतलं तर साल्टीपणा कमी होतं. तर रिक्लेम साल्ट सॉइल हे रिमाइंडमध्ये लक्षात ठेवायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, फायबर क्रॉप आपलं संपलेलं आहे. तर व्यवस्थित व्हिडिओ बघा, रिव्हिजन सुरू आहे. आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भरपूर कमी व्ह्यू दिसत आहेत, तर दिवसातून फक्त 20-25 मिनटं द्या हो, टेन्शन येणार नाही. बरेच कमेंट्स येतात, आता सुरू झाले कमेंट्स. आता आम्ही उशीर केलो, आम्ही कसं मार्क मिळणार, कसा अभ्यास करावं, हे सुरू झालं आहे ना. तर त्यासाठीच हे खान्स क्रॉप अकॅडमी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. बाळांनो, तुम्ही कुठेही असाल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाला डेली 20-25 मिनटंच द्या, बोरिंग टाईम द्या, तर काही टेन्शन येणार नाही असं पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहो. तरी नवीन विद्यार्थ्यासाठी रिव्हिजन वगैरे सुरू केलेलं आहे. मागचे व्हिडिओ बघा, कारण रिव्हिजन बघणं थोडं कसं, पहिलं जर व्हिडिओ बघितलेले असेल तर रिव्हिजन लवकर लक्षात राहतं. हा लक्षात तर बघत राहा. थँक्स. जय जवान, जय किसान.